नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील नांदले येथील विलास तोडकर याने गावातील दोन व्यक्तीकडून उसने पैसे घेऊन आतापर्यंत देत नाही, उलट सावकारकीच्या कायद्याखाली तक्रार करीन अशी दमदाटी देत असल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक गटाचे खंडाळा तालुका अध्यक्ष पवन धायगुडे तर्फे पोलीस स्टेशनला निवेदन। याबाबत सविस्तर वृत्त। नांदल तालुका फलटण येथील विकास तोडकर याने सौरतन कोडेकर श्री विलास कोडेकर यांच्याकडून अंदाजे 2 लाख रुपये हात उसने म्हणून घेतले, त्या बदल्यामध्ये काही चेक नोटरी सुद्धा करून दिली, परंतु गेले अनेक वर्ष पैसे मागितले की टाळाटाळ करून उलट सावकारकीच्या कायद्याखाली तुम्हाला अटक करीन अशी धमकी देत असून त्याच्या विरुद्ध लोणंद पोलीस स्टेशनला लेखी तक्रार यापूर्वी दिली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे तालुका अध्यक्ष पवन धायगुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणंद पोलीस स्टेशनला 21 जानेवारी रोजी लोणंद येथे निवेदन देण्यात आले। या प्रसंगी सीधा धायगुडे, अरुण कोडेकर, सतीश धायगुडे, जयवंत बनकर, मंगल बनकर, मंगल लोंढे आदि पदाधिकारी उपस्थित होते। JKN न्यूज करिता दिलीप वाघमारे, लोणंद। विलास गोविंद कोळेकर, मुक्काम पोस्ट नांदल, तालुका फलटण, जिल्हा सातारा। विकास शंकर तोडकर यांनी माझ्याकडून 1,24,000 रुपये पाय झाल्यामुळं पायासाठी त्यांनी माझ्याकडून नेलं आणि मग काय केलं तर ते धमकी देतोय की मी केस करेल, सावकारकाची केस टाकेल, काय नो करेल, असं करेल तसं करेल आणि शिवीगाळ देतो, लॉटरी करून दिली मला, चेक खोटा चेक चेक बी दिलाय माझ्याकडे, 7-12 दिलाय, आता सावकार करतो याचा पैसे खातो असं म्हणतो, काय दिले नाही त्याने आम्हाला, लॉटरी दिल्यामुळे कशाला येणार नाही असं नांदल गाव विकास तोडकर यांनी पैसे बापाला अटॅक आला म्हणून माझ्याकडून 70,000 घेतले। मला मुलाचा ॲक्सिडेंट झालेला होता, ते पैसे मिळालेले होतं, तर मी म्हणलं कशाला घेतो पैसे तर नाही म्हणे, माझ्या बापाला अटॅक आला आहे, माझ्या बापाचा जीव वाचवा, मी शेजार धर्म आहे, तुम्हाला कधी पैसे दिल्याशिवाय राहणार नाही आणि आत्ता पैसे मागाय गेलं तर आत्ता म्हणतो पैसे देणार नाही, काय करायचं ते करा, 7 वर्ष झालं आता आम्हाला करोनामुळे कुठं काम नाही, धंदा नाही, खायचं काय, एकच मुलगा होता त्याचा पण ॲक्सिडेंट झाला आणि त्याचं पैसे होतं, आम्ही थकपीत होतो तर त्याने ते पण नेलं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक भाऊ निकाजे साहेब, सातारा जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मान्य दादासाहेब अव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तालुक्यात तळागाळातील लोकांना न्याय द्यायचं काम करायचं चालू आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलंही न काम करता जनसामान्यांसाठी काम करायचे प्रयत्न चालू आहेत आणि इथून पुढील काळामध्ये प्रयत्न असे चालू राहणार आहेत। अशातच फलटण तालुक्यातील नांदल या गावी विकास तोडकर नामक व्यक्तीने काही सुद्धा कारण सांगून तेथील रतन कोळेकर व विलास कोळेकर यांच्याकडून हात उसने पैसे घेतलेले आहेत। रतन कोळेकर यांच्याकडून 70,000 रुपये घेतलेले आहेत व विलास कोळेकर यांच्याकडून 1,24,000 घेतलेले आहेत। पैसे घ्यायच्या वेळेस त्यांनी काही ना काही कारण सांगितलेलं आहे। रतन कोळेकरांच्या वेळेस सांगितलं की माझ्या वडिलाला ॲक्सिडेंट झालेला आहे, तर अटॅक आलेला आहे, तर त्या अटॅक आल्यानंतर माणुसीच्या नात्यानं रतन कोळेकर यांनी त्यांना त्यांच्या मुलाच्या ॲक्सिडेंटचे पैसे होते, रक्तामासाचे पैसे त्यांचे होते, ॲक्सिडेंटचे क्लेमचे मिळालेले पैसे होते, ते पैसे त्यांना काळाच्या बँकेत जाऊन काढले, काळाच्या बँकेतनं जाऊन काढले, त्या विकास तोडकरला दिले, का दिले, एक माणुसीच्या नात्याने पैसे त्यांना दिले, याच्यासाठी दिले की जेणेकरून तुझ्या वडिलाचा इलाज होईल आणि तुझ्या वडिलाचा प्राण वाचेल, ह्या माणुसीने त्याला पैसे दिले। पण आता जसे जसे त्याला पैसे मागायला गेला रतन कोळेकर तसे तसे त्यांना तो धमकी देतोय, धमकी अशी देतोय की तुम्ही जर मला परत पैसे मागितले तर मी तुमच्यावर खोटी सावकारकीची केस टाकील आणि तुमच्यावर गुन्हा नोंद करील म्हणून अशा धमक्या देतोय। विलास कोळेकरांचा पण हाच विषय, नोटऱ्या करून देतो म्हणतो, जमले तुमच्या नावं करून देतो म्हणतो आणि
असे सगळे धंदे चालू आहेत, तर खोटे आणि खोटे चेक सुद्धा देतो तो, खोटे चेक देतो, चेक बाउन्स होता वटत नाहीत, बँकेत गेलं तर चेक वटत नाहीत, असे खोटे चेक त्यांना दिलेले आहेत बरेच लोकांना। असे प्रकरण आताशी दोन उघडकीस आले आहेत। ह्याच्यानंतर ना फलटण तालुक्यातले असतील, खंडाळा तालुक्यातले असतील, अशी भरपूर प्रकरण उघडकीस येणार आहेत। कारण कसं होतंय, कोणीतरी डेअरिंग केलं म्हणून रतन कोळेकर आणि ही सगळी जी नांदेडची लोक आहेत, कोळेकर कंपनी ही सगळी साधी लोक आहेत, त्यांना लिहिता वाचता कोणाला येत नाहीत। रतन कोळेकरांच्या विषय असा झाला की त्यांना आता सध्या मुलगा बिलगा कोण नाही, त्यांच्या मिस्टरांचं वय आता सध्या 81 वर्ष आहे आणि रतन कोळेकर हे हया रतन कोळेकर आहेत, त्यांचं वय आता चालू सध्या चालूला 55-60 घरात त्यांचं वय आहे। अशीच घटना विलास कोळेकर यांची सुद्धा झालेली आहे। विलास कोळेकरांचं आता सध्या ही लोकांची जिंदगी त्यांना कधी पायरी चढली नाही, कधी पोलिसांचं नाही, कोर्टाचा विषय नाही काय, यांचं फक्त साध्या लोकांचं एकच काम आहे आणि सगळी लोक धनगर समाजाचे आहेत। आणि मी एवढंच सांगू इच्छितो, समोरचा व्यक्ती कुठलाही असू द्या, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळागाळातील लोकांना न्याय द्यायचं काम करणार आहे। इथं जातीपातीचं आम्ही राजकारण कधी जिंदगीत करत नाही कधीच, आणि इथून पुढे होणार नाही। तर माझं एवढंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज आम्ही लोणंद पोलिसांना निवेदन दिलं आहे, निवेदन असं दिलेलं आहे की लवकर याचा चौकशी करावी, तपास योग्य तो तपास करावा, त्याच्यावर अजून प्रकरणं खंडाळा तालुक्यातील फलटण तालुक्यातली ओपन होणार आहेत आणि लवकरात लवकर याचा तपास करावा, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, एवढीच माझी पोलिसांना इथं निवेदनामध्ये विनंती केलेली आहे। अन्यथा सातारा जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय दादासाहेब होळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार ऑफिस फलटण किंवा पोलीस लोणंद या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, एवढा इथं मी जाहीर करतो, सांगतो। जय भीम, जय शिवराय।